आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांची शिरोळातील बैठक संपली, लेखणी बंद आंदोलन सुरूच. रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने आणि अव्वल कारकून सौ नम्रता चौगले यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर मोठा संघर्ष शिरोळ तालुक्यात महसूल कर्मचारी विरुद्ध गरीब जनता यांच्यात सुरू झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना मंजूर झाल्यानंतर शिरोळ तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना बोलवण्यात आलं होतं. सही अंगठात दोन फोटो, बँक पासबुकचं झेरॉक्स, आधार कार्ड आणि रेशन कार्ड ही कागदपत्रे जमा करून घेताना येथील अव्वल कारकून सौ नम्रता चौगले आणि रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांच्यात जो वाद झाला त्या वादाचा परिणाम आज शुक्रवारीही दिसून आला. वादाचे पडसाद भलतेच उमटले आहेत. महसूल कर्मचाऱ्यांनी आजही लेखणीबंद आंदोलन सुरूच ठेवलं होतं. तर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विलासराव शंकरराव कुरणे आणि जिल्हाध्यक्ष सुनील देसाई यांनी शिरोळ तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, त्यांची मतं जाणून घेतली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सुरेश सासने यांच्यावर कारवाई करावी आणि सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले पोलिसातील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली. दरम्यान आज या बैठकीनंतर वादावर तोडगा निघाला नाही, त्यामुळे लेखणीबंद आंदोलन सुरूच राहणार हे निश्चित झालं आहे. मी विलासराव कुरणे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा राज्याचा उपाध्यक्ष आहे. आज शिरोळ तालुक्यामध्ये मी आलेलो आहे. प्रथमतः 21 तारखेला जे शिरोळ तालुक्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मध्ये जे काय घडलेलं आहे याच्याबद्दल मी जाणून घेतलं. पण त्यामध्ये मला असं निष्पन्न दिसून आलं की कर्मचाऱ्यांच्या मध्ये काम करत असताना काही स्वयंघोषित जे काही लीडर म्हणून असतात ते चुकीच्या पद्धतीचं कामकाज या कार्यालयामध्ये घेऊन येतात आणि आपलं समाजामध्ये कसं मोठं होईल या दृष्टिकोनातून ते कामं करण्याचा, मग त्यासाठी मग कर्मचाऱ्यांना आरेरावी करणे, दमदाटी करणे, त्यांना धाकडपशा दाखवणे, त्यांना भीती दाखवणे आणि चुकीच्या पद्धतीची कामं करून घेतात. जी योग्य कामं आहेत ते शासन योग्यरीतीनं करत आहे आणि त्यासाठी कर्मचारी बांधीलच आहेत, पण कर्मचाऱ्यांच्या मध्ये आरेराव करून कामं करून घेणे अत्यंत चुकीचं आहे. मानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.